महाराष्ट्रामध्ये जे वैचारिक अतिक्रमण चाललं आहे नव्या पिढीवर, ते थांबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या वारकऱ्यांनी अधिक एकसंघपणाने महाराष्ट्रात काम करायला सुरुवात करावी. की अलीकडच्या काळात धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यवस्था दुर्दैवाने महाराष्ट्रात जन्म घेत आहेत किंवा बराच प्रभाव ते निर्माण करत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे वैचारिक अतिक्रमण चाललं आहे नव्या पिढीवर, ते थांबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या वारकऱ्यांनी अधिक एकसंघपणाने महाराष्ट्रात काम करायला सुरुवात करावी. आज ही आघाडी, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी, या वतीनं आपण सर्वांना एकत्रित करण्याचा मूळ उद्देशच आहे की अलीकडच्या काळात धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यवस्था दुर्दैवाने महाराष्ट्रात जन्म घेत आहेत किंवा बराच प्रभाव ते निर्माण करत आहेत. आणि आमची नवी पिढी, ज्याला संजय आवटेंनी सांगितलं, आम्ही तुकाराम आणि ज्ञानोबा सांगायचं शिकवायचंच विसरलो, त्या तरुण पिढीला पुन्हा एकदा तुकोबा ज्ञानोबा काय आहेत हे सांगण्याची प्रचंड गरज आहे. दिंडीत गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. अनेक लोक लाखोच्या संख्येनं दिंडीत सहभागी होत आहेत, अगदी तरुण पिढी देखील सहभागी होते आहे. पण त्या गर्दीमध्ये जातीयवादी विचारसरणीची लोकं शिरायला लागलेली आहेत आणि मूळ दिंडीचा जो दिशेचा ज्या दिशेनं प्रवास होता तो प्रवास दिशा बदलण्याचं काम काही लोकं जाणीवपूर्वक करतात. आणि म्हणून आपल्या दिंडीचा मूळ उद्देश आणि सर्वधर्म समभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र त्याच पद्धतीनं वर्षोनुवर्ष चालत आला तो पुढं चालत राहावा यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित एकसंघपणाने महाराष्ट्रात प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यासाठी गेले वर्षभर विठ्ठलाबा मोरे प्रयत्न करत होते. बऱ्याच प्रयत्नाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर सकाळपासून आपण इथं बसलेला आहात, यातच या दृष्टीने आपण विचार करायला आपण आपल्या उपस्थितीने बळ दिलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं हा विचार आणखीन महाराष्ट्रभर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्यामार्फत महाराष्ट्रात व्हावं. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पण मार्गदर्शन नेमकेची व्हायला पाहिजे आणि ज्ञानोबा तुकाराम या सगळ्या संतांचा विचार महाराष्ट्रात पुन्हा खंबीरपणाने उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं.